आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्वाचा बंद आहे. बदलापुरात जो जनतेचा उद्रेक बदला राजकारण आहे कारण आणि विरोधी दलांनी सर्व कार्यकर्ते असं कोण म्हणते मला वाटतं त्यांच्या मुळामध्ये त्यांनी सांगितलं त्याच्यामध्येच त्याचं उत्तर आहे. ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी ही काही राबवलेली योजना नव्हती. मुळात त्यांचंच घर आहे ते ठाणे जिल्हा आणि त्याच्याच बाजूला हे बदलापूर आलं त्याच जिल्ह्यामध्ये येते. तर त्यांना हे जे काही घडले ही घटना ही मान्य आहे का? हे दुष्कृत्य ते अमान्य करतायत का? किंवा असं झालं तरी चालेल पण लाडकी बहीण काल मुख्यमंत्री कुठे होते? म्हणजे एका ठिकाणी ह्या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना राज्यभर निषेध झाला त्यावेळेला मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये लाडक्या बहिणीसाठी तिकडे हात पसरून बसले होते सगळ्या राख्या बांधतो. अरे तुम्ही तुमच्या हाताला बांधलेल्या राखीच्या बंधनाला तरी जागा. किती निर्लज्ज व्हायचं, किती निर्लज्ज व्हायचं ही परत एकदा सांगतो. मुख्यमंत्र्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे कारण मुळामध्ये ते घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या अकलीचं दिवाळखोरपणाबद्दल मी काही बोलणार नाही आहे. परंतु ज्याप्रमाणे त्यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून, आता तर मी स्पष्टच बोलतो, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेचा पैसा वापरून, म्हणजे जनतेचाच पैसा जनतेवरती खिरापत वाटल्यासारखा वाटण्यासाठी म्हणून जी योजना आणले तशी ही योजना नव्हती. हे दुष्कृत्य आहे, ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत, विकृत मानसिकतेचे आहेत. जाना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय. ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळेजण ह्या नराधमांचे पाठीराखे आहेत. असेल ना, पण म्हणून निषेध व्यक्त करू नये का? आता सुद्धा मला बदलापूरचे शिवसैनिक भेटायला येणारच आहे. एखाद्या घटनेचा निषेध करणं हे राजकारण कधीपासून यांना वाटायला लागलं? हे राजकारणात काय म्हणजे निषेध पण करायचा नाही. पोलिसांनी एकतर ज्या काही बातम्या अंगाला म्हणजे वाचायला सुद्धा अंगावरती काटा येतो एवढ्या घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय. काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली अभिषेक, त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री आहे जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घ्या. म्हणजे तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही? एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबरी कुत्रे गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता, मग ह्या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय? ह्यांना काही मुलं बळं नाही आहेत? हे काय सुरक्षित नाही आहेत का? असुरक्षित आहेत तर सुरक्षित आहेत काय? नेमकं काय बोलायचं त्यांना? नाही ते सोडा, मला या भूमिकेवर मी हायकोर्टाला आजपर्यंत मुलीच्या वडिलांचा दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला गेला नाही, जबाब नोंदवला नाही अशा प्रकारचं एक आहे. नाही मी जे सांगत होतो ते अर्धवट राहिलं. मी जे काय वाचण्यात आलं कारण ही बातमी पूर्ण वाचण्याचं धाडस माझ्यात तरी नाही आहे. मग ती कलकत्त्यातली असेल, इथली असेल, अगदी गेल्या 4 दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एका 3 महिन्याच्या मुलीवरती असा अतिप्रसंग घडला अशी बातमी आहे. मग ही विकृती आली कुठून जन्माला? आणि त्याच्यात ह्या ज्या घटनेमध्ये मुलीची आई ती गर्भवती आहे, तिलासुद्धा 10-12 तास नुसतं खोळंबून ठेवलं, तिला 102 वगैरे ताप आहे, म्हणजे तिची तब्येत बरी नाही, तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. हे काय सरकार कोणाचं आहे? नराधमांचं सरकार आहे का? आणि मग राजकारण करायचं असेल तर मग आम्ही राजकारण करू, पण आत्ता तरी आम्ही याच्यात राजकारण करत नाही. पहिलं या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमांच्या बाजूचे आहेत का विरुद्ध आहेत. आणि ही योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली लाडकी बहीण योजना नाही हे त्यांना पहिलं कळलं पाहिजे, कळलं पाहिजे. म्हणजे कालसुद्धा खरं ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते पण हे रत्नागिरीमध्ये डामडौलामध्ये बसले होते,